नागपुरातील शिवसेना पदाधिकारी हेमचंद कैथले यांनी वीज विभागाच्या अधिकाऱ्यावर लाच घेण्याचा आरोप करत तक्रार दिली होती। या प्रकरणी एसीबीच्या पथकाने कार्यालयावर छापा टाकून या अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडले आहे। यावेळी अधिकारी प्रशांत भाजीपाले यांच्या विरोधात शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे। शिवसेनेचे शहर प्रमुख नितीन तिवारी यांनी फिर्यादी खेमचंद कैथले, पोलीस अधीक्षक राकेश ओला, लचलुचपत विभाग, नागपूर सिव्हिल लाईन्स कार्यालय गाठले आणि फिर्यादी यांनी विद्युत विभागाच्या अधिकाऱ्याने लाच मागितल्याचा आरोप केला आणि सांगितले की एमएसईबी शिवाय मंगळवारी उपविभाग कार्यालयातील अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रशांत भाजीपाले यांनी फिर्यादी जरीपटका येथील रहिवासी हेमचंद कैथले यांच्याकडे 10,000 रुपयांची लाच मागितली, त्यापैकी 8,000 रुपये फिर्यादीने दिले। उर्वरित 2,000 रुपयांसाठी अधिकाऱ्याने पुन्हा फोन केला, ज्याची व्हॉइस रेकॉर्डिंग ओला यांना दिल्या गेली। ओला यांनी हे प्रकरण इन्स्पेक्टर युनुस शेख यांना देऊन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या। त्यावर राकेश ओला व DYSP जगताप निरीक्षक युनुस शेख यांच्या मार्गदर्शनाखाली दुपारी ACB पथकाने कार्यालयावर छापा टाकून कथित दोषी अधिकारी प्रशांत भाजीपाले याला लाच घेताना रंगेहात पकडले। सिव्हिल लाईनवर स्थित शिवसेनेचे शहर प्रमुख नितीन तिवारी यांच्यासह अक्षय मेश्राम, सचिन यादव, अब्बास अली, प्रीतम कापसे, विशाल कोरके आदी उपस्थित होते। भाजीपाले यांच्या अटकेने शिवसैनिक संतप्त झाले। त्यांनी भाजीपाले यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली। VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट।